पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार स्वतः मैदानात उतरल्यानं त्यांचा मुकाबला करायचा कसा या विचारात भाजप आहे. पिंपरी चिंचवडमधून जनहाहाकार मोर्चाच्या निमित्तानं राष्ट्रवादीची पाळमुळं अजूनही घट्ट असल्याचं दिसतंय, त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशा आविर्भावात असलेल्या भाजपला चांगलाच धक्का बसलाय. मुळात शहरात भाजपच्या स्थानिक नेत्यांना ताकद नाही. दुसरीकडे अजित पवार थेट लक्ष घालून पुन्हा जम बसवत आहेत, तर मुख्यमंत्री आणि गिरीश बापट हे दोघेही शहराकडे म्हणावं तसं लक्ष देत नाहीत आणि त्याचाच फायदा उचलत गेलेली ताकद परत मिळवण्याचा प्रयत्न पवार करतायत. बेरोजगारांना नोकऱ्या तर मिळतच नाही, ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्याच नोकऱ्या गेल्या. अच्छे दिन आने वाले, आने मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्मार्ट सिटी. अरे कुठली स्मार्ट सिटी, वाटोळं झालं स्मार्ट सिटी कुठं घेऊन बसणार. शहरात भाजपची सत्ता आहे, मात्र लोकसभा विधानसभा निवडणुकीत जम बसवायचा असेल तर स्थानिक नेत्यांना बळ दिलं पाहिजे असा सूर आता भाजपमधून उमटतोय. अजित पवार यांचा मुकाबला करायचा असेल तर भाजपच्या स्थानिक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे, मात्र त्याचा राष्ट्रवादीच्या मोर्चाशी काहीही संबंध नाही हे सांगण्यात भाजप पदाधिकारी विसरत नाहीत. पिंपरी चिंचवडला प्रतिनिधित्व मिळावं अशी नागरिकांची खूप दिवसापासून इच्छा आहे, मग ते कुणाच्याही माध्यमातून मिळावं. महेश लांडगेच्या माध्यमातून मिळाली तरी हरकत नाही, माझ्या माध्यमातून मिळाली तरी हरकत नाही, अगदी अमर साबळेंना केंद्रात मंत्री केलं तरी हरकत नाही. कुणीतरी पिंपरी चिंचवडचा मंत्री असावा अशी पिंपरी चिंचवडकर नागरिकांची इच्छा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने परवाचा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये काही दम नव्हता असं आम्हाला वाटतं, कारण की 6 महिन्यामध्येच जर तुम्ही म्हणत असाल की हाहाकार झाला आहे ते चुकीचं आहे. अजून खूप दिवस आहेत, खूप चांगलं काम करायचं आहे, चांगल्या पद्धतीनं पार्टी काम करते आणि जर त्यांना टक्कर देणं हा विषय असेल तर ह्या शहरात ते म्हणजे पहिल्यांदाच या शहराला मंत्रिपद मिळावं अशी सर्व कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे. मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी उत्सुक असलेल्या महेश लांडगे यांनी भाष्य करणं टाळलंय, तर लक्ष्मण जगताप यांनी मंत्रिमंडळ समावेशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमधनं अजित पवारची सत्ता घालवली त्यामुळे इथल्या स्थानिक नेत्यांना मंत्रिपद द्यायला काही हरकत नाही अशी इथल्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अजित पवाराचं जर समूळ उच्चाटन करायचं असेल, राष्ट्रवादी कायमस्वरूपी पिंपरी चिंचवडमधनं घालवायचं असेल तर पिंपरी चिंचवडला मंत्रिपद दिल्याशिवाय सृष्टीकडं आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्याकडं पर्याय नाही. परंतु त्यानंतर जे मंत्री होतील त्यांनी पिंपरी चिंचवडच्या जुन्या नव्या सगळ्यांना एकत्र घेऊन समन्वय साधला पाहिजे. मुळात राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याचं चित्र असल्यानं भाजप बिंधास्त होतं, पण अजित पवारांच्या सक्रियतेनं भाजपला चांगलाच धक्का बसलाय, त्यामुळे या निमित्तानं थेट शहरात मंत्रिपद खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची सक्रियता वाढल्यानंतर आता भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार यांचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक नेत्यांना बळ दिलं जावं, त्यासाठी त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. पण त्यांच्या या मागणीकडे पक्षश्रेष्ठी किती लक्ष देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.